एकेकाळी महामही राज्यपाल, मंत्री, खासदार, आमदार, राजपत्रित अधिकारी यांची बडदास्त ठेवण्यासाठी भंडारदरा येथील कृष्णवंती विश्रामगृह आवडीचे ठिकाण होते. मात्र घाटघर प्रकल्प पूर्ण झाला आणि या विश्रामगृहाची रयात गेली. हे गृह कोंबड्यांचे, उंदरा मांजऱ्यांच्या, कुत्र्यांचे राहण्याचे खुराड बनले आहे. लाखो रुपये खर्च करून तत्कालीन कार्यकारी अभियंता मेंढीगिरी यांनी सुंदर असे वास्तुशिल्प विश्रामगृह बांधले. मात्र घाटघर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, त्यामुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे. घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी हे विश्रामगृह जलसंपदा विभाग अहमदनगर यांना वर्ग केले. त्यांनी ही निधी नसल्याने त्याचे नूतनीकरण केले नाही. तर महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने ही वास्तू आम्हाला द्यावी म्हणून प्रस्ताव केला. मात्र सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे ही वास्तू तशीच पडून राहिल्याने पूर्णपणे खराब झाली आहे. पर्यायाने या वास्तूपासून मिळणारा महसूल बुडाला. संबंधित खात्याकडे निधी नसेल तर बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर ही वास्तू विकसित केली तर भंडारदरा येथील वैभवात भर पडेल. भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार वैभव पिचड यांनी संबंधित खात्याला याबाबत विचारणा करून या वास्तूबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नान्नोर यांनी याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे.